31 मार्च रोजी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष श्री सुनील बोंडिवले यांच्या नेतृत्वात हरिसाल येथील आरएफओ स्वर्गीय दीपाली चव्हाण यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक आर्थिक शोषणातून झालेल्या आत्महत्या प्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी काळ्या भीती लावून शहापुरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे वनवृत्तातील शहापूर वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन निषेध नोंदवला. यावेळी महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना प्रदेश अध्यक्ष सुनील बोंडिवले, शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी व सर्व संघटना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. वनपरिक्षेत्र अधिकारी हरिसाल आरएफओ मॅम यांनी वरिष्ठांना कंटाळून सुसाईड केले, पण आमच्या महिला कर्मचारीवर असे अत्याचार होत आहेत तरी वरिष्ठांना सांगण्यात येते की महिला कर्मचारीवर असा अत्याचार होऊ नये, त्यासाठी वरिष्ठांनी तरी काहीतरी कार्यवाही करून माननीय दीपाली चव्हाण आरएफओ मॅम यांना न्याय मिळवून द्यावा. ठिकाणी आमच्या वरिष्ठ अधिकारी स्वर्गीय दीपाली चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून स्वतः गोळ्या झाडून आत्महत्या केलेली आहे. त्यांचे वरिष्ठ अधिकारी CCF शिवकुमार यांना शासनाने निलंबित केलेलं आहे, परंतु त्यांना पाठबळ देणारे जे APCF रेड्डी साहेब आहेत यांच्यावर फक्त निलंबनाची कारवाई केलेली आहे. आमची मागणी एकच होती की दीपाली चव्हाण यांना आत्महत्याच प्रवृत्त करण्याचं कारणीभूत जर असेल तर शिवकुमार इतकंच श्री रेड्डी साहेबसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा त्यांच्यावरसुद्धा गुन्हा नोंद झाली पाहिजे, त्यांना या सेवेतून बडतर्फ केली पाहिजे. ज्यावेळी आमच्या महिला भगिनी कर्मचारी ज्या ठिकाणी काम करत असतात, मग वनरक्षक असो, वनपाल असो, वनक्षेत्रपाल असो, आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये वनरक्षक वनपाल संघटनेचं नेतृत्व करत असताना नेहमी माझ्या महिला भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही जागोजागी महाराष्ट्रामध्ये विशाखा समितीची संघटनेच्या माध्यमातून नेमणूक केलेली आहे, परंतु शासन अजूनही या महिलांना न्याय देत नाही. नालायक अधिकारी जर या वनविभागात काम करत असतील तर आम्ही निश्चितपणे त्यांना जोपर्यंत अटक होत नाही, त्यांना या सेवेतून बडतर्फ केले जात नाही, तोपर्यंत आम्ही वनरक्षक वनपाल असो या फॉरेस्ट रेंजर असोसिएशन असो शांत बसणार नाही. जोपर्यंत आमच्या या महिला भगिनींनी तिची आत्महत्या नाही तर ही हत्या आहे आणि हत्येचा निषेध म्हणून आज आम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काळा दिवस काळ्या भीती लावून साजरा करत आहोत. यापुढील आमचं आंदोलन निश्चितपणे उग्र असेल. आम्ही तीव्र आंदोलन करू, कामबंद आंदोलन करू, जोपर्यंत या APCF याच्यावर गुन्हा नोंद होत नाही, या रेड्डी साहेबांवर गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील महिला भगिनी कर्मचारी वनरक्षक वनपाल वनक्षेत्रपाल शांत बसणार नाही. वनपाल संघटना महाराष्ट्र राज्य वनविभाग शहापूर यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी 2 मिनिटं शब्द उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहत आहोत.